मी प्राचार्य कुसुम बाबूराव पवार संस्था चालकांच्या सिनेटसाठी महिला प्रवर्गातून निवडणुकीसाठी उभी आहे। समाज प्रबोधन अकादमी संस्थेची मी गेली अनेक वर्ष कार्यकारिणीवर आहे आणि आज अध्यक्ष आहे। तर यामधून या निवडणुकीमध्ये मी आता सध्या आपला हा मतदारसंघ पूर्णपणे फिरून आलेली आहे। त्या मतदारसंघात येण्याचं महत्त्वाचं माझं कारण म्हणजे एकतर मी प्राध्यापक प्राचार्य असा 32 वर्षाचा अनुभव शिक्षणामधला घेऊन आलेली आहे। त्याचबरोबर आत्ता येऊ घातलेलं आणि संस्था चालकांच्या समोरचं आव्हान म्हणजे नवीन शैक्षणिक धोरणातून निर्माण होणारे काही प्रश्न, काही सुटणारे प्रश्न आणि नवीन महाविद्यालयांच्या अपिलेशनचा प्रश्न, नॉन ग्रँट महाविद्यालयाचे काही प्रश्न हे आजच्या घडीला आव्हान म्हणून आपल्या संस्था चालकांच्या समोर उभे आहे। तर त्या अनुषंगानं आपला एक भूमिका या मतदारसंघात येण्यासाठीची की हे सगळे प्रश्न आपण तिथं गेल्यानंतर सोडवू शकू, मांडू शकू आणि काही न्याय या क्षेत्राला मिळवून देऊ शकू अशी माझी खात्री आहे। त्यामुळे आजचा संपूर्ण दौरा या मतदारसंघाचा करून आल्यानंतर एक चांगली अशी परिस्थिती मला माझ्यासाठी पवार कुसुम बाबूराव या नावासाठी वाटते आहे आणि इथून पुढेही ह्या काम क्षेत्रातील कामाला न्याय देण्याचं एक क्षेत्र मला माहीत असल्यामुळं, अनुभव असल्यामुळं आणि प्रशासनाचाही अनुभव असल्यामुळं या क्षेत्रामध्ये येण्याची माझी इच्छा आहे। मतदार बंधू भगिनींना आवाहन करून गेल्या 8 दिवसामध्ये मी सगळ्यांच्या समोर ही माझी भूमिका मांडलेली आहे आणि आज मला हे चॅनल जे माझ्याकडं आलेलं आहे त्या चॅनलच्या प्रतिनिधींना मी धन्यवाद देते, त्यांचे अभिनंदन करते आणि आभारही मानते। धन्यवाद। या मतदारसंघातील बंधू भगिनींना मी अशी विनंती करू इच्छिते की उद्या सकाळी 8 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत जे मतदान होणार आहे त्यामध्ये माझं प्राचार्य पवार कुसुम बाबूराव या नावाला पहिल्या पसंतीचं मतदान करून मला उपकृत करावं अशी माझी त्यांना विनंती राहणार आहे। मी विनंती करते आहे की या सगळ्या क्षेत्रातला अनुभव माझ्या पाठीशी असल्यामुळे नक्कीच मी या क्षेत्रात न्याय देऊ शकेन, काम करणारच आहे आणि प्रत्यक्ष काम केलेलं असल्यामुळं खात्रीनं तिथून पुढेही मी या कामात राहणार आहे। पुन्हा एकदा बंधू भगिनींना विनंती की पवार कुसुम बाबूराव यांना पहिल्या पसंतीचं मतदान करावं ही नम्र विनंती।